नमस्ते, मी अश्विनी। सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज गवळण्यांना आई घालतायत। थोडीशी सकाळी कणकणी आल्यासारखीच वाटत होती, दगदग दगदग अशी भरपूर झाली आहे लगातार। मळ्याला पण जायचं, घरी येऊन फरायचं बनवायचं, परत काल थोडासा प्रवास झाला, लवकर पहाटे उठणे आणि झोपणं उशिरा। दिवाळी चालू झाल्यापासून ना एडिटिंगला थोडंसं उशीर होते, तर सकाळचे बघा बरोबर 6 वाजता 6:30 उशिरा झाला होता आज गवळण्या घालायला, कारण की सगळे निवांतच उठलेलो होतो। कारण की आईनं मी रात्री सांगितलेलंच होते, कारण की बहिणीच्या गावावरून यायलाच आम्हाला वाजले 7:30। तिथून आल्यानंतर येईपर्यंत सई परीनं परी माझ्यासोबत होती, आईनं आणि सईनं पंत्या वगैरे लावलेल्या होत्या। परत आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं झालं, झोपायला उशीर होतं। जसं की बघा आपल्या एडिटिंगलाच ना 11:30-12 वाजतात, मग त्यातून झोपायला मग उशीर होतं, परत पहाटे उठायचं, त्यामुळे तब्येत थोडीशी अगदी ढासाळी आहे। तर आज ना गवळण्याचा असं 5 थर असतात आणि त्याच्यावरती ना गवळणी आणि भैरोबा असतो, असं एका ताईनी कमेंटमध्ये सांगितलं की भैरोबा म्हणायचं त्याचे पिल्ले, आणि आहे असंच बळू आणि त्याचे 5 बायका वगैरे। आणि दिवाबत्ती रांगोळी सगळं झाले, रांगोळी तर परीनं काढलेली होती, कारण की परी लवकर उठली की ती काढते। आज लक्ष्मी पूजन आहे ना, तर आपल्या किचनमध्येच पूजा असते, म्हटले चला थोडंसं जाळ्या वगैरे काढावं। जाळ्या काय नव्हत्या, पण आपले एक प्रोसेस, चला बाबा आज आपली पूजा आहे म्हटल्यानंतर कितीही घर स्वच्छ असो द्या, एखाद्या कोपऱ्या जाळी वगैरे असते म्हणजे असते। कोष्टीचं पिल्लू तर नक्की असतंच बघा असते, तर जिथं जिथं म्हणजे मला वाटतंय जाळ्या वगैरे व्हायची शक्यता आहे तिथल्या सगळ्या जाळ्या वगैरे काढायचं माझं सगळं चालू आहे। आणि बघा सकाळचा स्वयंपाक धुणं भांडी आवरून बरोबर 10:30-11 वाजता मका उपणायला घेतली। जी मका केली होती ना तेव्हापासून आपलं जे मक्याचं मागचं असतं घाण उपणायचं झालंच नाही, म्हणलं आता सणासुदीचं मळ्यात जाण्यापेक्षा मळ्यातलं कामच घरी आणावं। तर आज यांनी मला आणून दिलेलं बघा, इतकं जबरदस्त घाण आहे, जी मका खाली पडलेली असते ती उपणायचं माझं आईचं काम चालू आहे। तर जेवण वगैरे करून दुपारचं बघा 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड केला, तिथून लगेच म्हटलं चला आपलं कलश वगैरे स्वच्छ पितांबरीनं घासून घ्यावं आणि लक्ष्मी पूजनाला पण तयारी करायला का नाही, थोडंसं नियोजन केलं की होऊन जातं। एकदम सगळ्या गोष्टी जर करायला गेलं तर कसलंच होत नाही, आराम तर काय झालंच नाही। आणि ह्यांनी फुलं सुद्धा आणून ठेवले बघा झेंडूचे, ह्या वर्षी शेतकऱ्यांचं पावसानं इतकं नुकसान केलंय। जसं की बघा पाऊस पाहिजे असंही वाटतंय, पण प्रमाणाच्या बाहेर पाऊस झाल्यामुळे ना तर बऱ्याच जणांचं नुकसान झालंय। कुणाच्या शेंगा गेल्यात, कुणाच्या मटकी गेल्यात, तर कुणाकुणाचं बरेच असे ना पिकं गेलेली आहेत बघा। तसंच झेंडूचे फुलं सुद्धा त्याच्यावरती पण परिणाम झाले, जसं की बघा रोग वगैरे पडले झेंडूच्या फुलांवरती वगैरे। तर झेंडूचे फुलं दरवर्षी लय झालं, 40-50 रुपये किलो, 1.5 किलो आम्हाला मिळायचे, ह्याने तर गेल्या वर्षी 30 रुपये किलोला आणलेले, पण तेच झेंडूचे फुले ह्या वर्षी 120 पासून चालू आहेत, तर 80 रुपये पर्यंत। तर आपल्या गावात 80 रुपये किलो झेंडूचे फुलं मिळाली। काल जेव्हा मी जवळ्यावरनं चालले होते ना, तर तिथे आम्हाला 120 आणि 100 रुपये किलो फुलं, मी खरं सांगू का आणलीच नाही, कारण की मला खूप महाग वाटली। पण आलेगावात आल्यानंतर 80 रुपये म्हटल्यानंतर यांना आधी मी घ्या म्हटलं, परत रेट वाढली म्हणजे काय करायचं, तर फुलं ही तर लागणारच। चौकटीला वगैरे सगळ्या मी हार वगैरे करून घेतले, लक्ष्मीच्या पोटाला हार करून घेतले, पाडव्याच्या दिवशी गाडी सायकल ह्यांना हार करायचं असतं। तर आधी म्हटलं आज चौकटीची पूजा पण होऊन जाईल आणि हार सुद्धा होऊन जाईल, आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस ना झेंडूचे तोरण वगैरे खरंच खूप छान वाटतं। आणि इथं बघा सईपरीची आईची मला मदत चालली, तर सईपरला मी काम सांगितलं होतं, आई पण आल्या, त्यांना जॉईन झाल्या। जसं की बघा लक्ष्मी पूजनाच्या माझ्या वेगळ्या आरती म्हणजे आपले दिवे आहेत आणि कट्ट्यावरती लावण्याचे वेगळे पंत्या आहेत, तर ह्या पंत्या स्वच्छ मी आधीच धुवून घेतलेल्या होत्या दिवाळीच्या अगोदर, तर तिथं वात घालणं तिघांचं चालू आहे। तर समया सुद्धा काढल्या होत्या, तर समया तिघाला काय जोडाली आहे ना, ह्यांची पण थोडीशी मदत झाली। तर ह्या वेळेस बघा 3:30 होते, बघा 1 वाजल्यापासून मी तयारी करते लक्ष्मी पूजनाची, तर 3:30 वाजले, तर दोघींनी बघा असं पैशाची रास सई आणि पर्ण केले, एका तांब्याची रास सईनं केले, एका तांब्याची रास पर्ण केले, दोघींनाही समान काम, भांडण नको काय नको, तर पर्ला पण येतं करायला, सईला पण येतं करायला, असं नको व्हायला की दिदीच केली आणि मला केलं नाही, किंवा सईला असं वाटायला नको की परीच केली आणि मला आई नाही करून दिली। माझ्या अपेक्षापेक्षा छान असं रास करून दिलेले आहेत बघा दोघींनी, कलश स्वच्छ असं घासून घेतला होता, त्याच्यामध्ये थोडस बघा तांदूळ हळद कुंकू वाहून घेतलं, स्वच्छ पाणी भरलं, विड्याचे पानं बसणार नाहीत ना ह्याच्यामध्ये, म्हणून मी आपल्या बागेतल्याच आंब्याचे मोठे मोठे पाणे सईला आणायला लावले, आणि जे जे दागिने होते ना त्याचं सहज शृंगार केले बरं का,
आपल्या लक्ष्मी आईला, तर नारळ डोळे परत आपलं नाक वगैरे मी सगळं बसवून घेतलेलं आहे आणि चुनरी वगैरे मी घालून घेतलंय आणि माझ्याकडनं 3 वेगवेगळ्या प्रकारचे ना गजरे आहेत, खास देवीसाठीच आहेत. जेव्हा आम्ही पुण्यात राहायला होता ना तिथे माझी ओळखीची आजी होती, जेव्हा मी अशी पूजा वगैरे करायचे ना आजी अगदी हरकून गेलेली आहे की आज काल इतकं कोण करतं पूजा, तर माझ्याकडनं असंच आहेत हे गजरे वगैरे, तर तुला आवडत असेल तर घे नाहीतर नको. तर हा पिवळा गजरा जो आहे आजीचा आहे आणि आणखीन दोन कलर्स आहेत ते मी घेतलेले. मला हे जेव्हा मी गजरा देवीला लावते ना मला त्या आजीची आठवण येते आणि विशेष म्हणजे आम्ही पुण्यात राहिलेल्याच ते दिवस आठवतात. तर इथं बघा 5 प्रकारचे आपले कडधान्य घेतलेलं आहे आणि लक्ष्मीपूजा आहे म्हटल्यानंतर पानावरती आपली हळद कुंकू अक्षता वाहून गणपती बाप्पा परत लक्ष्मीची मूर्ती विराजमान केलेली आहे आणि छान वाटते बरं का अशी पूजा करताना विड्याच्या पाण्यावरती. आणि आपलं आईचं थोडस बघा आपलं बोरमाळ, तर बोरमाळ बऱ्याच जणांना माहीत नसतं, तर पूर्वीच्या बायका ह्या गळ्यात घालायच्या. कुठलीही पूजा अर्चा करताना बोरमाळ हे महत्वाचं आहे बरं का. तर पानाचे विडे दोन दोन ठेवते. प्रत्येकाचे लक्ष्मीपूजन करायची वेगळी पद्धत आहे. जसं की बघा कोण फक्त तांब्या कलश ठेवतो आणि दोनच पान ठेवतात आणि त्याच्यावरती पान सुपार म्हणजे एक विडा म्हणा ना, तर मी 5 विडे ठेवते. तर इथे बघा आईंचे जे जुने दागिने परत हे 100 रुपयाची लोट अण्णांच्या आमच्या कुठल्या तरी कमाईचं आहे ते मला काय लक्षात येत नाही, आई तेव्हापासून जे जपून ठेवले होते ते दरवर्षी लक्ष्मी. आणि बघा इथं सईबाईची चालले रांगोळी, तिला म्हटलं तेवढेच नाजूक छान बॉर्डर आपले रांगोळी काढ, तर माझ्यापेक्षा मुलं अगदी हुशार झालेत रांगोळी काढण्यासाठी. छान काढतेस बघ. झालं संध्याकाळचे ना बरोबर 5:15 वाजत आलेले आहेत बघा. सकाळपासून ना आत्ता बोलते तुमच्याशी 5:15 वाजत आले आणि तुम्हाला सांगू का जी सकाळी 5:45 वाजल्यापासून जी काम चालू आहे ती कामच चालू आहे. अक्षरशः आज दिवसभर पाठ सुद्धा टेकायला वेळ मिळाला नाही. मग बघा म्हणजे एकतर मला थोडीशी आली आहे कणकणी, काय झालं एकसारखं आपले दिवाळीचे पदार्थ मधूनच आपली शेतीची कामे आणि मुलांची शाळा सुट्टी आहे म्हटल्यानंतर कितीही मुलं आपल्याला मदत करो पसारा हा जिथल्या तिथं केलेलाच असतो आणि सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या ना, तर सगळी पोरं वगैरे आपल्या सईपरीकडे येतात खेळायला, तिथं तिथं टाकतात ते सांगायला काही नको आणि फरायचं खातात निम तोंडात निम खाली जातं आणि ते आवरायचं. दुसरी पण आवरायचं म्हटलं की थोडस थकवा येतं. आणि दुसरी गोष्ट आपली मका केली होती ना जे मशीनच्या खाली करताना मका सांडलेलं असते, तर म्हणलं आता मळ्यात जाऊन कामं करण्यापेक्षा मळ्यातलं काम घरी आणा असं बोललं. तर त्यांनी 2 ठिके आणलेले. तुम्हाला सांगते आईच्या मदतीनं, आई आहेत म्हणून मी आहे बघा तुम्हाला ते पण सांगते, कारण की आईची मदत इतकी होते. जे मोठं मोठं सगळं होतं ते सगळं उपनवून एक ठेकोभर तर आम्ही घाण काढल्याची माती आणि थोडंसं जे थोडं मला वाटतं 40% काम राहिलं होतं पण ते खूप किचकट आहे बरं का, तर ते थोडं मी काढू लागले. परत नंतर मी पूजेची तयारी करू लागले तर आई काढल्या बरं का सगळं क्लिअर झालं. आणखीन एक ठिकं आहे मळ्यामध्ये, म्हटलं आता ते उद्या आणा एकदम का होणार नाही. मध्ये मध्ये इतकं आबाळ येते ना, आबाळ्याच्या भीतीनं भिजल का वाटते. मळ्यातले आपले मका पण आहेच, आणखीन काय म्हणजे व्यापाऱ्यांना दाखवून मग ते भरावं लागतं, हवामान असते ते चेक करत असतात. तर थकल्यासारखं झालेलं आहे बरंच. ठीक आहे म्हणजे चला आता स्वयंपाकाची निम्म्या अर्धी तयारी करून ठेवले, निम्म्या अर्धी आपली पूजा सुद्धा मांडून घेतली मी. तर काय होते माहितीये का, सगळं एकाच वेळेस करायला जर गेलं तर खूप गोंधळ होतो. हा एक वेळेस आराम करायला नाही भेटलं तर चालेल, पण सणासुदीचे दिवस आहेत, कामाबरोबर आपलं पूजा अर्चा तर वेळेत व्हायला पाहिजे, आपलं स्वयंपाक नैवेद्याचं. तर आज लक्ष्मीपूजन आहे ना म्हणून दरवर्षी आमचा एकच मेनू असतो. तर तुम्हाला सांगते छोले असतात, परत वरण भात आणि आपलं श्रीखंड आणायला लावायचं. श्रीखंड काय आणलं नाही आणि आपल्या पुरी बनवायचे आहेत आणि थोडेसे भजी आणि पापडी. उद्या भजी बनवायचेच आहेत, अगदी थोडंसं म्हणजे रात्रीपुरतं असं मळून घेतले. कांदा भजी आहे आणि आपल्या मळ्यातले मिरची पण मी बारीक कट करून घेतले, तर थोडस टेस्ट येते. आणि पुरी बनवताना ना केव्हाही कणिक ना अगदी घट्ट, म्हणजे अगदी इतकं घट्ट मळते ना मी, खूप घट्ट. त्याचा एक फायदा कणिक मळताना ना फक्त ओवा आणि आपलं गव्हाचं पीठ आणि पाणी आणि घट्ट मळून घ्यायचं आणि अर्धा एक तास भिजून द्यायचं घट्टच कणिक. तर का सांगते घट्ट इतकी मळायची, आपल्या पुरी आहेत ना म्हातारे माणसं सुद्धा खाऊ शकतील आणि मुलांच्या पण कशात खवखव व्हायला नको, वातावरण असं आहे. तर तेल अजिबात राहत नाही त्या पुरीमध्ये, म्हणजे तेलकट पुरी अजिबात होत नाही आणि थोडंसं वेगळं पण खाण्यासाठी. तर बघा बघा इतकी घट्ट अशी मी मळून ठेवली आणि झाकून ठेवली होती, अर्धा तास झालं. तर मी पुऱ्या पण करायला आता घेणार आहे, भजीचं पीठ आणि छोलेचं आपलं सुकं छोले बनवायचं आहे. छोलेचा मसाला पण तयार करून ठेवला आहे आणि इकडं आपलं वरणासाठी लसूण आणि ह्याच्यात आलं ॲड करणार आहे आपलं छोले मसाला. आणि इकडं कुकर लावलं आहे आणि सईबाई ना
अशी रांगोळी काढून गेली. तर फराळीचं आणखी नैवेद्यासाठी ठेवायचे दोन पदार्थ ठेवले, अशा पद्धतीने मांडणी केली. तर आपले झाडू बिडू सगळं ठेवले. फक्त बघा आता ह्याच्यामध्ये आपलं दिवे आरत्या आणि आपल्या नैवेद्याचं इतकं ठेवायचं आहे. समया वगैरे, समया तेल सुद्धा मी लागलंच घालून ठेवलेलं आहे बरं का. तर अशी पूजा मांडली बघा मी. तर कशी मांडली हे मला नक्की सांगा. आणखीन 21% तयारी राहिलेली आहे, तर करून घ्यायची आता संध्याकाळच्या वेळेस. बरं वाटतं छोटीशी रांगोळी काढ म्हणलं, रांगोळी काढून गेली. वरणामध्ये ना फक्त आपलं ठेचून लसूण आणि आलं वापरते, तर कधी कधी हिंग पावडर पण टाकते, तर मी आज नाही हिंग टाकणार. आणि तेलामध्येच हळद टाकून घ्यायची. आता येते, आता येते रांगोळी काढून आली की येते त्या आजीची. तर इकडं बघा तसंच झाले, माझं वरण करून झाले, मस्तपैकी फोडणी बसले. वरण असले की परी आपली, अगदी भात वरण छोले मसाला करण्यासाठी ना जे आपलं तळणीचं तेल होतं चकलीचं तेच वापरते मी. तर जिरं मोहरं टाकले, एक दोन कडीपत्तीचं पान आहे, आपलं वरणाचं राहिलेलं होतं ना, तर ह्याच्यामध्ये मी टाकले छोले. तर आपले मसूर छान शिजलेत. तर ह्याच्यामध्ये बघा आता मी आपला मसाला, तर मी चुलीतच सकाळी भाजून घेतलेला कांदा टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये लसूण आणि आले बस इतकंच. तर छोले मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलंय, आपलं घरचं काळा मसाला घेतलाय, थोडंसं हळद आणि मीठ सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये मसाला घालून घेते. छान ना ह्या ग्रेव्हीला तेल सुटलं की मग हे सगळे मसाले मिक्स करायचे. मसाला मिक्स केलं की आपले छोले घालून घ्यायचं, एक नंबर असं आपलं सुक्कं छोले होतो. तर हे बघा मोठा छोला आपला हरभरा सुद्धा ह्याच्यामध्ये मस्त असं आपलं वापरला गेलेलं आहे, घरचं हरभरा आहे. आणि ह्याचे छोले आहेत ना माझ्या अक्काने दिलेले छोले आहेत बरं का, तिच्या शेतातले. तर मस्त आहे ते अगदी. इकडे आपला मसाला छान तेल म्हणजे थोडं जरी कच्चापणा असेल तर ते सुद्धा पूर्ण निघून जातो. आणि चुलीमध्ये भाजल्याचा कांदा टमाटरचा फायदा, खूप छान टेस्ट येते गॅसपेक्षा. मसाल्याला आपलं मस्त तेल सुटले आणि हे सगळे मसाले ऍड करणार. आणि मसाले व्यवस्थित असं ना शिजलं गेलं की मग आपले छोले आणि त्याच्यावरती छान असं कोथिंबीर गार्निश करायचं. भाजी इकडे ना छोले होते तवर म्हटलं आपलं आपलं पुऱ्या दाटून घ्यावं सही परी येतील तेव्हा येतील, कारण की आमुष आहे ना 6:15 आपली आमुषा संपून जाते. तर नैवेद्याचं पण झालं पाहिजे आणि अगदी हलकं असं मी पीठ लावते, जास्तीचं काय लावत नाही कारण की ऑलरेडी आपली कणी घट्ट आहे. एकदाच मी पूर्ण एक मोठी चपाती लाटून घेणार आणि आपलं पटपट 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 वाटीने मी कट करून घेणार. पीठ एकदाच लावायचं कारण की आपली कणी घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला काय एवढं लागत नाही. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा मीडियम मध्ये मी पुऱ्या करणार आहे. बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी पण बनवतात, पण पुरणपोळीचं कसं होतंय उद्या आता आहे बघा पाडवा आणि पाडव्यानिमित्त आपल्याला करावंच लागणार उद्या पुरणपोळी. शेवयाचा भात असतो तर बरंच असतं उद्या काय काय, त्यामुळे पुरणपोळीचं काय बेत नाही. तरी बघा हे घेतले मी वाटी, तर ह्याच वाटीनं नाही छान अशा बघा पुऱ्या पाड दाखवते तुम्हाला. हे बघा पीठ जास्त लावलेलं नाही, काही नाही, दिसायला पण छान दिसतं आणि तेलकट पण होणार नाही. तर ही ट्रिक वापरून वाटीनं पटपट पटपट एक किमान 10-20 पुऱ्या करून मग मी तेल ठेवणार बघा. लाटत लाटत माझ्या पुऱ्या तळणं चाललंय. हे बघा अगदी मस्त अशी आपली पुरी तयार होते. तर एक 5 मिनिटं तेल नितळ ठेवते आणि त्याच्यानंतर ते दुरडीवर ठेवते. आणि दुरडीवरती पण सकाळच्या चपात्या आहेत ना त्याच्यावरती मी ठेवते पुरी.
वसई आणि परी रांगोळी काढायला गेलेले बोलले ना शेजारी, हे बघा किती सुंदर असं रांगोळी काढलेलं आहे. तर बाहेरची रांगोळी सईनं काढलेली म्हणे त्यांच्या अंगणात, आणि जी आतली रांगोळी म्हणजे त्या आत्या जिथे लक्ष्मीपूजन करणार होते तिथं परीला, तर त्यांना सुद्धा माहिती आहे की ह्या दोघींना समान काम लावायचं. जसं की बघा, हिला पण दुखवायला नको आणि परीला पण दुखवायला नको. हे बघा, परी आतमध्ये काढते जिथं बघा त्या आत्या लक्ष्मीपूजन करायची होते तिथं परी पण खरंच खूप छान रांगोळी काढली आणि सई पण खरंच खूप छान रांगोळी काढल्या. तर शेजार पाजारी कोणी जर बोलवलं ना कितीही जरी काय, स्वयंपाक झाला आणि फराळीचं ताट आपलं लावणं मजा चाललंय. हे बघा अशा पद्धतीनं फराळीचं ताट भरते. तर आमच्या इकडे ना पाच 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 आम्ही असं फराळीचं ठेवतो सगळं पाच, जसं की बघा जे जे आपण बनवलंय ते सगळं. तर ठेवून घेते मी सगळं. तर हे बघा मी झाले असे तयार. तर अशा पद्धतीनं आणि जे दसऱ्याच्या वेळेस आईनं साडी आणलेली होती तर ही साडी मी वेअर केलेली आहे आणि ब्लाऊज पण मी शिवलेला आहे. तर पाठीमागचं पण तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे. सई परे आवडतात, कालचेच घागरे आहेत ना ते घाला म्हणलं संध्याकाळचे वाजले साडेसहा. तर चला पटकन मला दिवे वगैरे लावायचे, समय लावून घ्यायचे आणि आपलं पूजा पण करून घ्यायचे लवकर पटापट. आणि कशी दिसते ह्या साडीवरती हे सुद्धा नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पाठीमागची डिझाईन ना हे बघा आपली अशी दिसते घातल्यानंतर आणि कशी दिसते हे पण सांगा. आणि नॉर्मल पप काढलंय कारण की कापड याचा होता शॉर्ट, त्यामुळे दोन असं टस्क दिलेले जास्त. इथे ना पूजेची तयारी चालू आहे आणि जे कोण आपापलं जे काही कमाई दागिने आहे ते सगळे आम्ही पूजेच्या समोर ठेवतो, जसं की बघा ह्यांनी सुद्धा ठेवलेले आहे. तर इथं पूजेची तयारी चालू आहे, नारळ वगैरे फोडायचे सगळं तयारी करून ठेवले, लागलंच आरती केले की उरकले. दुख करता दुख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे ओ आई नमे नम. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव. पूजा झाल्यानंतर बघा साखर आणि खोबरं असं आम्ही वाटतो, भलेही तुमचा कितीही प्रसाद असो, भरपूर असं घरात स्वीट असो किंवा पेढे असो, पण आमच्या आईंचं एक म्हणणं आहे जे नारळ आपण फोडतो ना तर ते नारळाचं आम्ही बारीक बारीक असं छोटे छोटे पीस करतो आणि साखरेमध्ये मिक्स करून आम्ही शेजारी पाजारी सगळ्यांना वाटतो. जसं की बघा कोणाची पण पूजा होऊ दे तर सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन वाटतो, एकामेकांच्या हाती कुंकवला जातो तर खूप छान वाटते. आणि आजचं वातावरण पण इतकं डेंजरस आहे ना, खूप डेंजर, दिवसभर इतकी गर्मी होती, बरंच अशी गर्मी होती, तर मला कळत नाही वातावरण म्हणजे काय, आता पावसाळा हिवाळा उन्हाळा असं काही राहिले नाही, सीझन बाय सीझन ऋतू असं काहीच नाही.
जेव्हा पाऊस हवं असतं तेव्हा पाऊस येत नाही, जेव्हा नको असतं तेव्हा येतं. जसं की बघा सध्या आपल्या मळ्यात 8 दिवस झाले मकं वाढते. हां, मक्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे थोडंसं म्हणजे वाळायला उशीर लागतं. जसं की बघा थोडंसं थर पण लागलेलं आहे झाड, आणि वातावरण कमी जास्त ऊन कमी जास्त असल्यामुळे पण वाळत नाही, एक टेन्शन. तर इथं पूजा अर्चा झाली तर हे बघा परी पहिले गेली अण्णांच्या फोटोच्या पाया पडण्यासाठी. तिला म्हटलं परत तुम्ही दोघी आणखीन एकदा पाया पडून घ्या. आणि त्या आईंचे वगैरे आशीर्वाद घेणं झालंय, सई सुद्धा येऊन माझा आशीर्वाद घेते. तर आम्ही कसं पूजा अर्चा झाली की जे मोठे आहेत पहिला त्यांचा आशीर्वाद, तर सई पर लपना चांगली सवय लागली. कोण येऊ शेजारचे येऊ कोण येऊ, तर प्रत्येकाचा आशीर्वाद घेतात हे एक चांगलीच गोष्ट आहे. आणि आई पण पूजा करून घेतात. सहसा आई आमच्या पूजा अर्चा करताना बिलकुल येतच नाहीत, पण सई परीचं एक असं म्हणजे एक जिद्द असते ना की तू आजी पहिला चल. तर आईंना पण आम्ही म्हणलेलं आई तुम्ही नवीन साडी घाला. आईंचं कसं अण्णा आमच्या गेल्यापासून इतकं काय त्यांना इंटरेस्ट राहिलेला नाही. आमची एक जबरदस्ती असते, सई परीची जबरदस्ती असते, त्यामुळे आई मिक्स होतात. हे एक बरं वाटतंय, असं एकमेकाला सोडून कुठली गोष्ट करू वाटत नाही. सगळी फॅमिली एकत्र असेल आणि नैसर्गिक फटाके इतके फुटायला लागले, इतकं जोरात गरजा लागले ना. आधी सुरुवातीला आम्हाला फटाकेच वाटले होते, पण जबरदस्त असं गरजा लागले पाऊस पडायच्या अगोदर. तर लावून दिवस अगदी टायमिंगला पूजा झाली, अगदी 7:15 पूजा झाली, 7 झाली तशी. थोडस फोटोशूट वगैरे करायला उशीर लागला. चला पटकन दिवे लावून घेते आणि फटाके फोडायचे आहेत. आणि आज ह्यांचं नेमकं बघा डोकं धुका लागलंय, तर तरी पण मी ह्यांना एक दोन तर फटाके ना फोडायला लावून येते. चला सगळे पंत्या लावून घेते. अगोदर दिंदी दिवाळी चालू करा. पाऊस येते बघा अत्यार. अयो कसलं गरजा लागलंय. सोनू जा पटकन फटे कडून घे. दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी. जा सई पटकन जपून जपून गो बाई, मला भीतीच वाटते. सगळ्यांना प्रसाद, अत्या प्रसाद घेऊन जावा. पाऊस या लागलाय लवकर लवकर. बिडी बॉम्ब एक बराय दिसते पावसाने. देवने जा. हा देवने जा. ऐ ग हा खाली बघून जा सई. तर सई पलीकड पण देऊन आले. मला एक दे. हॅपी दिवाळी. वर गडगडा लागलाय भरपूर. असं वाटतंय खूप मोठा पाऊस येणार आज, खूप मोठा. पूजेला बघून इतकं प्रसन्न वाटत ना, खूप छान. इथनं असं उठोच वाटे ना. आणि सई पर्ण रास कसं केले हे पण सांगा नक्की. हे चाललेत दवाखान्याला. येताना श्रीखंडा ना ऐकू लाईट गेली. होय हो परत जाते का? लाईट गेली आणि वरती इतकं चमकायला लागले ना खूप. खऱ्या अर्थाने दिवाळी आता दिसायला लागली बघ सोनू. खऱ्या अर्थाने दिवाळी आता चालू झाली बघ. आपले खूप मोठा पाऊस पडणार आहे. सोनू ड्रेस काढतेस काय? गरजा लागले. ए बाळा, ए बिडी बॉम्ब, बिडी बॉम्ब बास हो गरजा लागले. हे बघा हे झाड आणा की उडवायला. उडलो दूध आलत ग मी आत गेलते. सोनू सावकाश बर का परी परीला बघून हे कर सोनू. लाईट गेली होती, तसं जर बघायला गेलं तर मुलांना आनंदच होत होता. कारण की बघा जे लाईटमध्ये बघायची दिवायची जी गंमत नसते, ती लाईट गेल्यानंतर दिवा बघण्याची ती गंमत असते. खरं नॅचरल जे दिव्याचं जे उजेड असतो ना ते मुलांना का मला सुद्धा बघायला खूप छान वाटत होतं. आधी दोघींना कपडे चेंज करायला सांगितले कारण की घागऱ्यामध्ये अजिबात त्यांना चढ उतर करता येईना, फटाके उडवता येईना, आणि ते एक रिस्कच आहे बरं का. तर आपल्या सेफ्टीसाठी म्हणलं तर चालेल. तर इथं बघा
एक तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे एकमेकांच्या घरी आम्ही हादे कुंपला जातो, जास्त घरी कोणाच्या जाणं झालं नाही, कारण की बाहेरचं वातावरण इतकं बेकार होतं ना, भरपूर असं गडगडत होतं, अक्षरशः असं पोटात वारं शिरत होतं, इतकं जोरात गडगडत होतं, म्हणजे अवकाळी पाऊस आल्यानंतर कसं गडगडतना सेम तसंच. तर म्हटलं चला दोन तीन घरं तर करून घ्यावी, तर ह्या आमच्या शेजारच्याच आहेत, त्यांना म्हटलं आधी तुम्ही या आमच्या घरी मग मी येते तुमच्या घरी, कारण की सैफरीचं कालवा चालू होतं ना फटाके उडवायचं, तर रिस्क मी घेऊ शकत नाही. कोणतरी एक जण बसतोच आम्ही अंगणात, हे पण गेले होते ना गावात त्यामुळं मीच बसले. तर दोन घर मी केले बघा, ह्या आत्त्यांचं केले, मग असे आलेले आत्त्यांचं असं दोन घर केले, आणि त्यांना सुद्धा आपल्या घरी हळदी कुंकवाला लागलंच बोलून घेतले. शेवटी त्यांना हे म्हणजे पावसाची चिंताच होती ना, त्याही जास्त कुठं फिरले नाहीत. एक दोन जरी घर हळदी कुंकू फिरलं की खरंच खूप छान सणासारखं सण वाटतं, आणि एकमेकाची पद्धत बघायला, आणि सईपरी ह्याच घरी येऊन ना रांगोळ्या काढलेल्या होत्या. तर आपल्याही घरी आलेल्या आहेत ह्या सगळ्या, तर त्यांना आपली पूजा वगैरे खूप अशी आवडली, छान वाटलं. आजचा दिवस असा खूप छान गेला, काम करण्यात पण गेला, पूजा मांडण्यात गेला, स्वयंपाक करण्यात पण गेला. स्वयंपाक पण खरंच खूप छान झाला, सगळ्यांना खूप छान असं आवडलं, आणि खरंच आपली पोळी तिरकट वगैरे झाली नाही. तुम्ही हे मी जे सांगितलं टिप्स ना, खरंच तसं करून बघा, एक नंबर अशा आपल्या पोळी तयार होतात. तर श्रीखंड, पुरी, वरण, भात, तूप, असं भजी, पापड, असं आजचं आपलं जेवणाचं मेनू होता. तर कशी वाटली आजची लक्ष्मी पूजनाचा आपला हा नवीन म्हणजे ब्लॉग ह्या दिवाळीतला? गेल्या दिवाळीत जास्त आपले सबस्क्रायबर नव्हते, तर नवीन नवीन खरंच खूप छान गोडगोड सबस्क्रायबर खूप छान असं कमेंट करतात, खरंच त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी ताट तयार केलेलं आहे, तर आपलं बघा किती छान असं ताट तयार करून झालंय. तर देवाला नैवेद्य दाखवून आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत. तर रात्रीचे 9 वाजलेले आहेत. बाय, शुभ रात्री.